वळूयात पुढच्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईमधल्या गणेश मंडळांना भेट दिलेली आहे. कुलाबा परिसरातील फोर्टचा राजा आणि फोर्टचा इच्छापूर्ती गणेशाचं त्यांनी दर्शन घेतलंय. सण उत्सवाच्या वेळेस राजकारण करणं हा बालिशपणा असल्याचं त्यांनी म्हटलं. राजकारणाचं लोकांना कंटाळा आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. तर आदित्य ठाकरे हे वेळोवेळी बापांच्या चरणी लीन होत असल्याचं आपल्याला अनेक ठिकाणी सध्या मुंबई आणि परिसरामध्ये पाहायला मिळतं आहे. विविध ठिकाणच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेत पूजा अर्चा करण्यासाठी त्यांनी एक प्रकारे धडाका चालवलेला आहे. आदित्य ठाकरेंनी आज पुन्हा एकदा गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे आणि बाप्पांचरणी ते लीन झाल्याचं आपण दृश्यांमध्ये यावेळेला पाहतोय. आदित्य ठाकरे हे फोर्टच्या राजाच्या चरणी आज नतमस्तक झालेले होते. उत्सवामध्ये राजकारण करणं म्हणजे बालिशपणा असल्याचं विधानही त्यांनी केलेलं आहे. घाणेरडा प्रकार होता. मला पण ते ट्विटरवर बघताना बघत होतो मी. एकदम राग येण्यासारखा प्रकार होता. कोणाही पक्षाचा कुठच्याही पक्षाचा पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ते असो कोणी असं करणं मला वाटतं योग्य नाही. आणि त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. ती कारवाई लोकांमध्ये दिसली पाहिजे. कारण कुठच्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर असं हात उचलणं, खास करून महिलेवर हात उचलणं, हे योग्य नाही आहे. नाही, मला वाटतं मी आपण बघत असाल लहानपणीपासून अनेक मंडळाशी फिरत असतो. आधी माझ्या वडिलांसोबत फिरायचो, आता मी वेगळं फिरतोय. साहेब पण सगळीकडे फिरत आहे. ही सवय राहिलेली आमची. कारण कसं असतं, गणेश मंडळ आपली एक साधारण आपली काही काही पक्षाची मंडळ असतात. अनेक वेगळे वेगळे कार्यकर्ते एकत्र येतात. सणवार असतो, तरुण मंडळी सगळी उतरते आणि साजरा करत असतात. तर त्यांना सगळ्यांना भेटायला आणि बापा